मी तुम्हाला घेऊन आली आहे पितृपंधरवड्याची माहिती आमच्या सांगली जिल्ह्यात याला महाळाचा पंधरवडाही म्हणतात आपण जर म्हटलं तर पहिला पृथ्वीवरचं देव जर म्हटले तर आपले मात पिता आहेत हे आपलं पहिलं दैवत आहे आपले पूर्वज यात यांचाही महत्त्वाचा वाटा आहे ते आपल्या घराण्याचा पाय आहेत त्यांचा आपल्यावर ऋण आहे आपण त्यांची फेड करू शकत नाही पण त्यांचे स्मरण आणि आभार मात्र मानू शकतो या पंधरवड्यामध्ये जर आपण त्यांना स्मरून अन्नदान किंवा पिंडदान गोदान हे जर दिलं तर ते अतिशय चांगलं आहे आपल्यातल्या माणसांची जर तारीख आपल्याला माहिती नसेल तर आमावश्याला माळ घातला तरीही चालतो यामध्ये कोणती कामे करायची आणि कोणती वर्ज हे मी तुम्हाला सांगणार आहे यामध्ये करायची जी कामं आहेत ती गायवासराला चारा अन्नपाणी मुंग्यांना साखर कुत्र्यांना भाकरी माशांना पिठाचे गोळे किंवा अन्न पक्षांना दानेपाणी आपल्याला एकंदरीत काय करायचे तर भुकेल्याची भूक जाणायचे तहानलेची तहान जाणायचे आणि रडणाऱ्यांचे आश्रू पुसायचे या पंधरवड्यामध्ये आपले पित्र हे पृथ्वीवर येतात ते आपल्यात येऊन कोणत्या ना कोणत्या रूपात आपल्याकडून ते कौन्ते सेवा करून घेतात त्यांना प्रसन्न करून घेण्यासाठी ओम नमो भगवते वासुदेवाय नमः नमहा या मंत्राचा जप करून पित्राची जी दिशा दक्षिण आहे त्या दिशेला कणकीचा दिवा करून त्यात काळे तीळ घालून तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावावा आणि त्या वातीचं जे तोंड आहे ते दक्षिण दिशेस असावं आणि त्या मृतात्म्यास शांती द्यावी दिव्याच्या वातीचं तोंड हे दक्षिणेसच असावं जप तप होम हवन हे आपण नेहमी करत राहिलं तर या पंधरवड्यामध्ये चालेल ब्रह्मचर्याचं पालन असावं पितृ पंधरवड्यामध्ये मांसार हा केला जाणार नाही तो वर्जच आहे नैवेद्य ज्या घरी पितृपंधरवड्याचा ज्या ज्या तिथीला ती नैवेद्य आहे त्या दिवशी नैवेद्य करताना देवासमोरचा एक नैवेद्य फोटोसमोरचा एक नैवेद्य घरावरचा एक नैवेद्य आणि पाण्यातला आणि गायीचा असे पाच नैवेद्य करून द्यावेत आणि या पंधरवड्यामध्ये त्यांच्या नावाने कुठेही गुप्तदान केले तर ते अत्यंत चांगले आहे यामध्ये कोणती कामे वर्ज आहेत फक्त सोहळा आणि सोहळ्याची विधी आणि वास्तुशांती ही कामे वर्ज आहेत तुम्ही रोजची इतर कामे करू शकता समजा पित्र पंधरवड्यात जन्माला आलेल्या बाळाला आपण काही टाकत नाही तर त्याचं स्वागत करतो त्यामुळे इतर गोष्टीशी काहीही घेणं देणं नाही फक्त स्मरण आणि शांती हेच महत्त्वाचे आहे आणि आठवणी त्यांच्या या पंधरवड्यामध्ये ते आपल्यात आहेत असं समजून चालणे काही लोकांची समजूत असते की हे करायचं नाही ते करायचं नाही तर ही अंधश्रद्धा नाही तर ही खरी परिस्थिती आहे काही घरामध्ये असं म्हणतात की तो दुसरा भाऊ करतो मी नाही केलं तरी चालेल का तर आईनं जन्म घालताना आपल्याला नऊ महिने वेगवेगळं वाढवलेलं आहे आपल्या वेगवेगळ्यांची आप वेगवेगळी पोटे आहेत दुसरा भाऊ जेवला म्हणून काही आपलं पोट भरत नाही आपल्याला ही वेगळी भाकरीची सोय करावी लागते आपली घरं वेगळी आपली शेतं वेगळी आपले गणपती वेगळे आपले खाणंपिणं वेगळं विहिरी वेगळ्या पाईपलाईनी वेगळी आणि आपल्या पित्रांच्या नैवेद्यासाठीच अन्नदानाच्या खर्चासाठी फक्त एकत्र एक येऊन कमी खर्चाचा विचार करून हा विधी करणं हे योग्य नाही तर आपण आपल्या कुवतीनुसार आपल्याला जे जे मिळेल ते ते घालून आपल्या पित्रांना आपण शांतीचं दान देऊन पुण्य करून त्यांच्या आशीर्वादाच्या आपण योग्य तचं राहण्याचा प्रयत्न करावा जेवढे आपल्याला पित्रांचे आशीर्वाद मिळतील तेवढे घ्यावेत कारण हा पित्र पंधरवडा हा पुण्याचा संचय करणारा पंधरवडा आहे